शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे प्रकरणी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी चर्चा झाली, मात्र यावेळी मंत्री समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 जिल्ह्यातल्या 15,000 शेतकऱ्यांच्या नावानं गुट्टेंनी 328 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप गुट्टे होणार आहे. बोगस कागदपत्र जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं आणि या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सुद्धा दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवलेली आहे. सभापती महोदय म्हणून माझी या ठिकाणी स्पेसिफिक मागणी आहे की एक, तुम्ही यांना किती दिवसामध्ये अटक करणार? दोन, सभापती महोदय हे सर्व प्रकरण आपण इन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडे देणार का, याच्या संबंधित आपण पूर्ण काय ईडी मनी लॉन्ड्रिंगच झाली सभापती महोदय, परस्पर आहे, मयत लोकांच्या संदर्भात आहे. मयत लोक सव्वा 200 मयत लोक आहे आणि त्यांच्या नावाने कर्ज घेतलंय त्यांना माहित नाही, शेतकऱ्यांना माहित नाही, आणि त्यांच्या नावाने अशा पद्धतीने जर मनी लॉन्ड्रिंग झाली असेल तर ही इन्फोर्समेंट डायरेक्टरकडे सुद्धा हे प्रकरण हे सरकार देणार आहे का सभापती महोदय? नक्की किती कोटींचं कर्ज उचलत होतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटी रुपयांचं कर्ज उचललं गेलं होतं. बँक ऑफ इंडियाचं 77 कोटी 59 लाख इतकं कर्ज होतं. रत्नाकर बँकेचं 40 कोटी 20 लाख रुपये इतकं कर्ज उचललं गेलं होतं. आंध्रा बँकेचं 39 कोटी 17 लाख रुपये. युनायटेड बँक ऑफ इंडियाचं 76 कोटी 32 लाख रुपये. सिंडिकेट बँकेचं 47 कोटी 27 लाख रुपये. युको बँकेचं 47 कोटी 78 लाख रुपये.